आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ताई अहो आता बास की जे झालंच नाही त्याचा किती त्रास करून घेणार आहात. तस बी त्यात तुमची काय भी चूक नव्हती. चूक नव्हती कशी वहिनी, म्या हिता आले होते तेव्हा अगरबत्तीचा वास आला होता मला. तवासनी ठुडकला असता तर एवढा मोठा अनर्थ टळला असता. ताई तुम्ही बसा बर बसा. ताई नको. बसा म्हणते ना व बसा. अव ताई काय बी अनर्थ घडला नाही, देवी आई हाय आपल्या पाठीशी. आणि तस बी गाण्यातून जेव्हा ऊस चिंबून निघतो का नाही तेव्हा त्यातून निघणाऱ्या चिपाडाकडे नसतं ध्यान द्यायचं. त्यातून जो गोड रस हाती लागतो ना तो ठेवायचा असतो आपल्याकडं आणि बाकी समद इसरायचं असत. आता जरी आगीतून ताऊन सुलाखून निघत असलो ना तरी यातून बी पुढं चांगलं होणार आहे हे ध्यानात ठेवायचं आणि पुढं जायचं. आता आजचा दिस बघा हा बी लय चांगला असणार आहे. आज काय आहे? आज बोलवा समद्यासनी हाल मध्ये. समद्यासनी सांगूया सुंदरच्या लग्नाचा मुहूर्त करायचा आहे. खरंच बहिणी? हा आता पदर खोचून कामाला लागा आत्याबाई. तुमच्या लाडक्या भाच्याचं लगीन हाय. वहिनी हाय का ताई? काय सांगितलं तुमसने ताई डोळ्यातून पाणी काढायचं नाही म्हणून? वहिनी अग सगळेचकडे दुःखाचे नसत्यात, हे आनंदाचे अश्रू आहेत. आपण दोघींनी किती खास्ता खाल्ल्या सुंदरच्या लग्नासाठी. विचारायला शापच लागला होता काहीतरी. बघ ना आपला सुंदर सारखा एवढा गुणी पोरगा ड्युटी घेऊन शोधला ना तरी सापडायचा नाही कुठं. त्याच्या नशिबी हा वनवास यावा. वनवास रामालाच असतो ताई, पण सरतील आता हे बी दिन सरतील. खूप भोगलंय त्यानं माझ्या सुंदरचं, आता समद चांगलं व्हावं. बस एवढीच काळजी आहे बघा. अगं होणारच. आता तू म्हणालीस तसं पदर खोचूनच कामाला लागते बघ. समद नीट होईल. मी समद्यासनी हॉलमध्ये यायला सांग. बर आपण कशासाठी काय ते सांगू नका बरं का.